येथील अभिलेख विभागात जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या जिल्हा वार्षिक योजनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत नवीन मोबाईल कॉम्पॅक्टर बसविण्यात आले. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. 14 फूट उंचीचे मोबाईल कॉम्पॅक्टर हे विदर्भात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात बुलढाणा येथील जिल्हा न्यायालयात बसवण्यात आले आहे हे उल्लेखनीय आहे. कॉम्पॅक्टर बसवण्यामागची भूमिका आणि त्याचे महत्त्व विशद करताना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी सांगितले की सदर कॉम्पॅक्टरमुळे अभिलेखागारात निकाली निघालेल्या प्रकरणातील न्याय निर्णय आदेश तथा इतर महत्त्वाचे दस्तऐवज पिढ्यानपिढ्या जपून ठेवण्यास या कॉम्पॅक्टरमुळे सोयीचे झाले असून हे महत्त्वाचे दस्तऐवज आता कायमस्वरूपी अजून चांगल्या स्थितीत सुरक्षित राहतील. तसेच अभिलेखागारात ठेवण्यात येणाऱ्या या महत्त्वाच्या कागदपत्रांचे धूर वाढवी इत्यादींपासून अधिक संरक्षण होण्यास मदत होणार आहे. तसेच पुढे बोलताना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महाजन म्हणाले, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त अभिलेख व्यवस्थित ठेवण्याचे काम कॉम्पॅक्टरमुळे खूपच सोयीचे झाले असून सदर दस्तऐवज ठेवणे आणि ते लगेच शोधणे ही दोन्हीही कामे अभिलेखातील कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक सोपे जाणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी सदर मोबाईल कॉम्पॅक्टरची पाहणी केली. त्यावेळी महाजन यांनी समवेत चित्रा हंकारे जिल्हा न्यायाधीश एक तथा सत्र न्यायाधीश बुलढाणा तसेच बुलढाण्यातील इतर न्यायाधीश वर्ग जिल्हा सरकारी वकील अध्यक्ष आणि सचिव वकील संघ न्यायालय व्यवस्थापक जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक भारंबे तथा न्यायालयीन कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. सदर कॉम्पॅक्टर बसविण्याकरता जिल्हा नियोजन समिती बुलढाणा यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेण्यापासून तर कॉम्पॅक्टर बसवण्यापर्यंतचे काम प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय व्यवस्थापक सुप्रिया देशमुख यांनी अतोनात परिश्रम घेऊन पूर्ण केले. तसेच सदर कार्य पूर्णत्वास नेण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिखरे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा आणि जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी विजय शिंदे जिल्हा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक दाफणे वरिष्ठ लिपिक चाकोतकर कनिष्ठ लिपिक सुरटकर लंकेश्वर काडबागे आरिफ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा भरपूर योगदान लाभले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा येथे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सभा नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जिल्हा न्यायालय बुलढाणा येथील अभिलेखागारामध्ये मोबाईल कॉम्पॅक्टर बसविण्याकरता जिल्हा नियोजन समितीकडून निधी वितरित करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने आज जिल्हा न्यायालय या कॉम्पॅक्टरचं उद्घाटन या सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या उपस्थितीत प्रामुख्याने ॲडिशनल जिल्हाधिकारी श्री दुबे आणि DPDC चे अधिकारी श्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मान्यता देण्यात येते. त्याचा एक भाग म्हणून जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे न्यायालयीन दस्तऐवज चिरकाळ टिकण्यासाठी अभिलेखागारामध्ये मोबाईल कॉम्पॅक्टर सिस्टीम स्थापित करण्यासाठी DPDC मार्फत मान्यता देण्यात आली. कार्यालयांचं जिल्हा व सत्र न्यायालयाला आधीही मिळालेलं आहे आणि यानंतरही मिळणार आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी निलेश राऊत बुलढाणा. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।